नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी आणि माधुरी चाललो आहे नाश्ता करायला. बाहेर चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल आता. तर चला निघूया. तर आता आपण आलेलो आहे पनवेल स्टेशनच्या जवळ, एस कुमार वडेवाले. काय म्हणतो बाकी? आपला दोस्त आहे वैभव तोरसे. इकडचा वडापाव स्पेशल आहे. एअरपोर्ट जणांकडून ऐकलं मस्त आहे क्वालिटी. आणि काय काय अजून? वडापाव, वडापाव आहे आपल्याकडे, स्पेशल मिसळ आहे, ब्रेड पॅटीस आहे, स्पेशल मठ्ठा आहे आपल्याकडे. स्पेशल आपल्याकडे वडापाव आहे, जम्बो वडापाव आणि स्पेशल मिसळ आहे आपल्याकडे. स्पेशल मिसळ तर आज टेस्ट करून बघू. ॲक्च्युली फर्स्ट टाइम आलो, भरपूर दिवसापासून येण्याची इच्छा होती पण टाइम नव्हता भेटत. लास्ट टाइम भेटलं. एसकुमार वडेवाले पनवेलला तुम्ही उतरलात रेल्वे स्टेशनच्या बाहेर, स्टेशनच्या समोर. मी नव्हतं खाल्लं एसकुमार वडेवाले, पण मी ऐकून आहे ना. तर आम्ही आता एक एक डिश सगळी मागवू आणि सगळं टेस्ट करून बघू आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ की काय नक्की चांगलं आहे एसकुमार वडेवाल्याचं. मस्त पाऊस पडतो. काय बोलते? भूक लागली. आता भूक लागली आणि ते आता सतत थोडा थोडा मला वास येतोय ना, त्याच्यामुळे थोडीशी भूक लागली. एकदम टेम्पटिंग झालं. आणि इकडे तुम्हाला बसायला पण आहे, तुम्ही बसू शकता इकडे. उभारू पण शकतात कोणाला उभारायचं असेल तर. आणि स्टेशनच्या समोर असल्यामुळे तुम्हाला एकदम इझी आहे, कन्व्हिनियंट आहे. तुम्हाला कुठे आतमध्ये गल्ली बोळामध्ये घुसायची गरज नाही. स्टेशनच्या समोर आहे जस्ट. इकडे पनवेल स्टेशन आहे, हा इकडे बोर्ड लागला आहे ब्ल्यू कलरचा. इकडून यायचं याच्या समोरच आहे. तिथे सगळे बाईकची पार्किंग्स पण आहेत. आलेले आहे आपली स्पेशल मिसळ. वा वा वा, साधी पण आहे त्यांच्याकडे. साधी पण आहे, स्पेशल पण आहे. माय गॉड, माय गॉड, आज मला वाटते फूड मजबूत वाला भरणार आहे. ब्रेड पॅटीस आहे, ब्रेड पॅटीस, हा जंबो वडापाव, हा जंबो वडापाव, पाव पाव भारी, पाव खरं जंबो आहे. जंबो वडापाव, वा वा वा, बघूनच यमी वाटतंय. ब्रेड पॅटीस आणि ही स्पेशल मिसळ थाली. थाली झाली ऍक्च्युली, थाली टाईपच आहे. आणि हा रस, रस्त्याची किटली आली, किटली. भूक लागली, भूक लागली. आता खाऊन घेतो, पाऊस पण पडतोय मस्त. ही मिसळ आहे, शेव आहे, हे मटकी आहे तुम्हाला ऍड करायचे, तर दही आहे जर जास्त तिखट लागलं तर, आणि सलाड दिलंय. ओके, त्यांना सलाड आवडतंय. सलाड म्हणजे तिखट वगैरे लागलं तर पापड. आणि तर हा आहे जंबो वडापाव, त्याच्यावर खोबऱ्याची चटणी आहे. नाही, खोबऱ्याची चटणी, मिरची आणि कांदा. वाव, बघू शकता तुम्ही, साईज बघू शकता याची. म्हटल्याप्रमाणे जम्बो, जम्बो म्हटल्याप्रमाणे जम्बो वडापावच आहे. पाव खरंच मोठे आणि हे पण मस्त असं ब्रेड पॅटीस, मस्त गार्निश केले. खोबऱ्याची चटणी, शेव आणि मिरची दिली. हिरवी पुदिना चटणी पण आहे इकडे. हाऊज द टेस्ट? सुपर. चला मी पण खाऊन घेतो, मला कंट्रोल नाही होत. सो एक ब्रेड पॅटीस, स्पेशल मठ्ठा मस्त यार. ब्रेड पॅटीस एक नंबर. हा स्पेशल मठ्ठा, हे दोन रस्ते, एक तिखट आहे आणि एक नॉर्मल आहे. ओके, हे नॉर्मल आणि तिखट, करीवाला आहे आणि हा नॉर्मल रस्ता. ओके ओके. आणि यांनी आपला स्पेशल मठ्ठा पण दिलेला आहे. वाव वाव, ब्रेड पॅटीस एक नंबर आहे ना. हां सर, आता पहिल्यांदा ब्रेड पॅटीस खातो. लागतंय सुपर. आणि किती वडापाव टेस्ट करते. जंबो वडापाव, तोंडामध्ये मस्त विरघळत आहे. जंबो वडापाव विदाऊट चटणी एकदा टेस्ट करतोय. हां, विदाऊट चटणी टेस्ट करतोय, नंतर चटणी घालून. मस्त सुपर, मस्त लागतोय चटणीसोबत गरम गरम.
जम्बो वडापावला जम्बो देणार टॉप सो पण टेस्ट एक नंबर आहे माझी फेवरेट मिरची आवतो वडा मस्त तर माझ्यापेक्षा चांगली रिॲक्शन दिली त्यांनी माझी आत्ता तो वडापाव एक नंबर आहे राव सध्या वाले ना सगळ्या मध्ये मला वडापाव जास्त आवडला कारण नाव होतं एस के वडेवाले नाही खरंच छान आहे म्हणजे स्टफिंग जरी कमीच दिली ना वड्यामध्ये तरी ते पावामध्ये ती अशी मस्त मेल्ट हे होऊन मेल्ट होते विरघळते विरघळते तिची चांगली डायल्यूट होणे ती छान आहे तिचं पाव पाव लागत नाही मला असं वाटलं की कमी स्टफिंग आहे तर जास्त असं पाव पाव लागेल पण नाही इट्स इट्स रिअली गुड रिअली गुड चटणी बरं खाते बघा कशी खाते बघा आईच्या गावात आणि बाराच्या भावात सुपर चटणीने टेस्ट थोडी अजून वाढली ऍक्च्युअली मी पण खाल्लं मस्त वाटलं चटणीनी एक्स्ट्रा भारी वाटतो तो खायला बघतानाच तुम्हाला टेम्पटिंग दिसत असेल लेट्स स्टार्ट तर आता माधुरी करते टेस्ट मिसळची सांग सांग कसं आहे खाऊन सांग मिसळ माझी आधी पण फेवरेट आहे हाउ इज द टेस्ट क्रंची आहे शेव पण छान आहे कुरकुरीत आहे मस्त आहे आणि सगळे स्पायसेस असे मिक्स आहेत मस्त आणि पाव एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे ना मस्त ऑल गुड ऑल गुड मट्टी पण छान आहे नंबर वन नंबर वन पहिलं असं वाटतं काय काय ट्राय करू मी पहिल्यांदा माधुरीने ऑलरेडी फरसाण मिक्स केलेलं आहे तसं पण पहिलं फरसाण पहिलं मिसळ खाऊन घेतो रॉ मिसळ मस्त मीडियम स्पायसी आणि दोन रस्से पण दिले तुम्हाला माहिती आहे सांगितल्याप्रमाणे तर हा आहे तिखट रस्सा सुपर यार विषय चांगली कर असल्यामुळे रस्त्याशिवाय काम होतं आमच्याकडे रस्सा रस्त्याशिवाय कामच होत नाही ना रा तर आता मला ती प्यायची इच्छा झाली भरपूर वेळापासून तर आता ट्राय करतो मठ्ठा गाठी मसाला वापरतो गाठी ना मिसळसाठी सगळ्या मिसळसाठी वगैरे मठ्ठ्यासाठी पण आपण मसाले घाटावर घाटावर तर मसाला एक पुदिना आहे कोथिंबीर आणि ही बुंदी खारी बुंदी आहे खारी बुंदी ओवरऑल रिफ्रेशिंग तर खारी बुंदी पुदिना कोथिंबीर यांचं सगळं मिश्रण आहे छान छान हे छान आहे म्हणजे असं उग्र नाही आहे काहीच बरोबर आहे माइल्ड आहे माइल्ड आहे टेस्ट आणि थंड आहे छान आता आम्ही खातो भूक लागली आहे रिव्ह्यू दिलेले आहेत आणि आम्ही थोड्या वेळाने मटकी भर ट्राय करू तर लेट्स एन्जॉय द मील तर आपण एका इकडे खायला जे येतात त्या पब्लिकला विचारू कसा आहे वडापाव त्यांना पण विचारू त्यांचे पण रिव्ह्यूज घेऊ आमचा तर रिव्ह्यू चांगला आहे हा ना मी एवढी बिझी आहे ना खाण्यामध्ये एवढी बिझी आहे ना खाण्यामध्ये मला आवडलं भूक लागली आणि वडापाव मला अप्रतिम आवडला तर विचारू बघू हाय सर सर रेग्युलर खाते आपण यापे हां डेली आहे डेली डेली कसा आहे वडापावचा टेस्ट सो बेस्ट बेस्ट मतलब बेस्ट नॉट का बेस्ट और क्या क्या पसंद है यहाँ पे क्या क्या खाते हैं यहाँ पे ईच एंड एवरीथिंग इज वेरी फाइन तो बेस्ट वड़ा पाव बेस्ट वड़ा पाव सो यू विल गेट द बेस्ट वड़ा पाव इन दिस एरिया पनवेल एरिया नियर बाय द स्टेशन है ना साइज इज वेरी बिग साइज इज एक्चुअली जंबो है ना तो जंबो दिस क्वालिटी इज बेस्ट बेस्ट ना दी बेस्ट आणि खरं टेस्ट चांगली आहे मी पण खाल्ली सो आई एम ईटिंग द ऑल ऑल द थिंग्स बटाटा भाजी even missal pav is a very good price you will get here yes yes this very affordable rate yeah. affordable rate madhe bhetil tumhala nakki ekda try kara mutha sa pav evda maza pav evda pav ahe yancha ani evda mutha sa vada ahe tyacha bhari ahe ani taste ahe tyala actually tyamule mala avadla khup avadla ani vada pav kharach chhan ahe mhanje saglyanmadhe mala vada pav avadla ata te amhala आता ते आम्हाला मटकी मिसळ देत आहे मटकी नाही मटकी भेळ म्हणाल ना त्यांची स्पेशल मटकी भेळ पण आहे ते म्हणाले एकदा ट्राय करा तुम्ही अजून आम्हाला इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करत नसाल तर फॉलो करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले
माधुरीची आणि माझी आणि फेसबुकवर फॉलो करण्यासाठी पण लिंक दिली, जाऊन नक्की फॉलो करा. दाखवा यार तुमचं प्रेम, दाखवा आमच्यावर. म्हणजे तुम्ही जर आमची व्हिडिओ शेअर केला तर ते अजून लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांनाही आवडतील, ते आम्हाला रिव्ह्यूज देतील. सर थोडस असं आहे आणि लोकांना काहीतरी चांगलं खायला भेटेल. स्वतः इथे मटकी भेळ खाल्ली तरी पण भेळ बघून तोंडाला पाणी सुटलं. आता ट्राय करू. ॲक्च्युली भेळ आहे, भेळमध्ये कुरमुरा पोहे सगळं येतं. त्याच्यामध्ये त्यांनी कांदा, टोमॅटो आणि मटकी, उकडलेली मटकी ॲड केली आहे. ओके. आणि वरतून गार्निश केलं कोथिंबीर आणि लिंबू जर पाहिजे असेल तर. सो आता भरपूर टेम्पटिंग दिसते, कंट्रोल नाही, खाऊन घेतो. लिंबू लागला मस्त. टेस्ट करतो. क्रंची जेवढं जेवढं टाकलं याच्यामध्ये सगळं मिक्स झालं ते वेगळं ते जिभेवरती मस्त आहे, कडक आहे. सगळ्याची टेस्ट येते, कांदा टोमॅटो सगळ्याची टेस्ट लागते, लिंबू तिखट आहे, स्पायसी आहे, मला आवडतं, माझ्या टाईपची आले. नाही स्पायसी म्हणूनच त्याने लिंबू दिलं. स्पायसी असं पण मला वाटतं लिंबू दिले, पण मस्त आहे. स्पायसी अँड टेस्टी असं आवडली. आवडली मला विचारतच नाही खा, मला पण विचार. मी काय मी ट्राय करते, सगळे शेव व्ह्यू आहेत, मी ट्राय करते. मला असं वाटते मुलांपेक्षा मुलींना जास्त टेस्टचं कळतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला चांगले रिव्ह्यू देऊ शकते. खूप मस्त शेव क्रंचीपणा येतो आहे, भेळ लागते, कांदा लागतो आणि त्याने थोडी मिरच्या कापून टाकल्या त्याच्यामुळे थोडीशी तिखट लागते. अप्रतिम टोमॅटो लागतोय तोंडामध्ये, कांदा लागतोय, त्यामुळे असं मध्येच चावताना असं मध्येच टोमॅटो कांदा असं आणि मध्ये शेव भेळ सगळ्याचं प्रॉपर मिश्रण फील येते खाताना. छान मला आवडली, खूप आवडली. म्हणजे भारी यार एकदम मस्त सगळं भारी आवडलं. मला वाटतं वडेच भारी आहेत, पण सगळंच भारी. तुम्हाला खाऊ वाटतंय ना, मग लवकर या पनवेलला एस कुमार वडेवाले. प्रतिम टेस्ट मिसळ आहे, मटकी भेळ आहे, वडे आहे, पॅटीस आहे. क्वांटिटी जास्त आहे त्यांची, त्याच्यामुळे तुमचं पोट नक्की भरणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की या. मी अफोर्डेबल रेट्स हां रेट जास्त नाही आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला परवडते. म्हणजे खिस्सा आणि पोट, खिस्सा आणि पोट दोन्ही दोन्ही रेट सक्सेस आहे. नक्की एकदा येऊन पहा आमच्यासारखं. आणि तुम्ही आल्यानंतर आम्हाला कृपया कमेंट करून कळवा, ही व्हिडिओ लाईक करा आत्ताच्या आत्ता. दुपारचे बघा 1:39 झालेत आणि तरी पण गर्दी आहे. दुपारी मिसळ घ्यायला वडापाव, लोक भरपूर येत आहेत जात आहेत, गर्दी पण आहे, सगळ्याच्या तोंडून आहे तो चांगली टेस्ट आहे. इकडे बघा गर्दी भरपूर झाली, वाढली दुपारच्या टायमाला एवढी गर्दी, म्हणजे अप्रतिम टेस्टमुळेच आहे ती. तर आता तोरसे शेठ बिझी झालेत कारण भरपूर पब्लिक आली आहे. मस्त, कीप डुईंग वर्क. सो इकडे नक्की व्हिजिट करा एस के वडेवाले म्हणून, वैभव तोरसे इकडचे मालक. ओके. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट, सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूया लवकरच.